तृतीय पंथांसाठी सरकारने तयार केलेल्या बिलात भाजप सरकारने अनेक चुका केल्या आहेत असा आरोप करत पुण्यात तृतीय पंथांकडून निषेध नोंदवण्यात आलाय हे बिल सरकारने चुकीच्या अटीसह मंजूर केल्याचे तृतीय पंथांचे म्हणणे आहे पुण्यातील संभाजी बागेसमोर या बिलाच्या प्रती जाळून निषेध व्यक्त करण्यात आलाय लोकसभेत तृतीयपंथी व्यक्तीसाठी जे बिल मंजूर केले आहे त्यामध्ये अनेक जाचकटे आहेत बोरूंकडे राहायचे असेल तर कोर्टाची परवानगी लागेल दुकानावर जाऊन पैसे मागायचे नाही मूल दत्तक घ्यायचे असल्यास न्यायालयाची परवानगी लागेल अशा नियमांचा समावेश आहे ही नेमावली जाचक असून ते आम्हाला मान्य नाही ह्या बिलात सरकारने बदल करावा आमच्यासाठी रोजगार निर्माण करावा समाजातील सर्व घटकांसाठी हेल्पलाइन आहे त्याप्रमाणे आमच्यासाठी ही हेल्पलाईन सुरू करावी स्त्री आम्हाला ही हक्क द्या अन्यथा भविष्यात आम्ही तीव्र लढा उभारू असा इशारा त्यांनी यावेळी दिला आमच्या इतर मागण्या म्हणजे मुळात हे बिलच आम्हाला मान्य नाहीये कारण ह्याच्यामध्ये इतकं काय लिहिलेलं आहे की ट्रान्सजेंडर हा फॅमिली बरोबर राहू शकतो किंवा यांनी दुकानं मागायचे नाही टोली बधायला जायचं नाही किंवा इतर जी काही कामं आहेत ते करायची नाही मग अशा वेळी आम्ही करायचं काय ह्याला आमचा विरोध आहे माझं नाव सोनाली दळवी आणि मी पुण्यावरूनच आहे आम्हाला समान अधिकार हवेत जे स्त्री पुरुषांना अधिकार आहेत ते समान अधिकार हवे हवेत ह्या बिलपासनं हीच मागणी आहे की तृतीय पंथांना नोकरी मिळावी त्यांना समानतेचे अधिकार मिळावे फक्त समाजामुळं आणि आता असं तर आम्हाला ॲक्सेप्ट करणं खूप कठीण आहे आणि ज्यावेळेस आम्हाला घरच्यांनी परकसं केलं आणि त्यावेळेस आम्हाला आमच्या गुरुने आधार देऊन आमच्या गुरुंनी आम्हाला सांभाळलं आणि आता जर गुरुला गुरुचा निशासन आता जर रद्द होत असेल तर आम्हाला हे कोणतेही सरकारचं बिल मान्य नाही